जय शिवराय मित्रांनो, राज्यातील नव्याने रेशन कार्ड बनवलेल्या परंतु अद्यापही अन्नधान्याचं वितरण सुरू न झालेल्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे. मित्रांनो, आज 4 सप्टेंबर 2023 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून रेशन कार्डबाबत एक अतिशय महत्त्वाचा असा GR निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे रेशन कार्डच्या संदर्भातील जिल्हानिहाय इष्टांकामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. मित्रांनो, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत महाराष्ट्र राज्याला लक्षांक देण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये ग्रामीण भागासाठी 76.32% अर्थात 4,69,71,000 तर शहरी भागासाठी 45.34% अर्थात 2,30,45,000 असे एकूण 7,16,00,000 एवढी लाभार्थी संख्या ही महाराष्ट्र राज्यासाठी निश्चित करण्यात आलेली आहे. मित्रांनो, याच्यासाठी आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या कट ऑफ डेट देऊन वेळोवेळी लाभार्थ्यांची संख्या निश्चित केली जाते, परंतु राज्यासाठी दिलेल्या एकूण इष्टांकाची पूर्तता होत नसल्यामुळे अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी सदस्याचा सुधारित इष्टांक देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून काही महत्त्वपूर्ण असे बदल करण्यात आलेले आहेत आणि याच्यासाठी 28 फेब्रुवारी 2022 GR रद्द करून हा नवीन GR निर्गमित करण्यात आलेला आहे. याच्या संदर्भातील हा शासन निर्णय आपण पाहू शकता. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अन्वये सवलतीच्या दराने अन्नधान्य मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी 76.32% ग्रामीण आणि 45.34% शहरी लोकसंख्येची मर्यादा देण्यात आलेली आहे. सदर सुधारित इष्टांक देताना या मर्यादेसाठी जिल्हा, शहर, गाव हे घटक विचारात न घेता एकूण राज्य हा घटक विचारात घेऊन त्याच्या एकूण राज्यातील संख्येपैकी 76.32% ग्रामीण आणि 45.34% शहरी अशा प्रकारे गरजू लाभार्थ्यांना समाविष्ट केलं जाणार आहे. अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिकेचे व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्याची निवड करण्याकरता या GR सोबत जोडण्यात आलेल्या विवरणपत्रासमोर प्रत्येक जिल्ह्यासमोर दर्शवलेल्या इष्टांकाच्या आकडेवारीच्या मर्यादेमध्ये लाभार्थ्याची निवड करण्यात यावी अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि याच्यासोबतचं विवरणपत्र आपण या ठिकाणी पाहू शकता, ज्याच्यामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत जिल्हानिहाय सुधारित इष्टांक देण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाची संख्या, याचप्रमाणे प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याची सदस्य संख्या अशा दोन संख्या या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. याच्यामध्ये मुंबई अ परिमंडळ, ड परिमंडळ, ई परिमंडळ, एफ परिमंडळ आणि ग परिमंडळ अशा प्रकारे मुंबई, ठाणे एकूण शिधापत्रिकासाठी 15,674 अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिका आणि 71,26,137 प्राधान्य कुटुंब संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. याचप्रमाणे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर, पुणे ग्रामीण, पुणे शहर, सोलापूर ग्रामीण, सोलापूर शहर, कोल्हापूर, सांगली, सातारा, औरंगाबाद, याचप्रमाणे नांदेड, जालना, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर ग्रामीण, नागपूर शहर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली अशी जी काही 42 मंडळं आहेत, या 42 मंडळांसाठी 25,05,300 अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिका, याचप्रमाणे 5,92,16,031 अशा प्रकारे हे जे काही प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी आहेत अशी लाभार्थी संख्या निश्चित करण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामधील अंत्योदय अन्न योजना याचप्रमाणे प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्याची संख्या ही इष्टांक आता नव्यानं देण्यात आलेले आहेत, ज्याच्यामुळे आता नव्यानं रेशन कार्ड बनवलेल्या परंतु अद्याप अन्नधान्य वितरण न होणाऱ्या लाभार्थ्यांना याच्यामध्ये समाविष्ट केलं जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा एक महत्त्वाचा असा GR निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्याची लिंक आपल्याला महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती मिळेल. याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे. धन्यवाद.